भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने देशभरात विकास कामांचा अहवाल जनतेसमोर सादर करण्यात येत आहे। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या 4 बसेसचे रूपांतर करून महिला आणि पुरुषांसाठी 2 बसेसचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आणि माजी महापौर जयवंत सुतार जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते संपन्न झाले। सायन पनवेल हायवे मार्गाने महिला व पुरुष यांच्यासाठी सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक बस टॉयलेट व्हावे म्हणून जशी एका स्त्रीला लाल टिकली पावडर लावून सजवतात तसे सजवत आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील मोडकळीस आलेल्या 4 बसेसचे रूपांतर टॉयलेटमध्ये करण्यात आले। महिला व पुरुषांसाठी 2 बसेसचे लोकार्पण आज करण्यात आले। सायन पनवेल महामार्गावर लोकांची खूप मोठ्या प्रमाणात ये जा चालू असते आणि त्यामुळे महिलांची अडचण लक्षात घेऊन हे शौचालय उभी करण्यात आलेले आहेत। माननीय आपले विधानसभा सदस्य मंदाताईंच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आज ह्या आपण बसेस स्वच्छतागृहांमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत आणि ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे, त्यांनी ती आमदार निधीतून केलेली आहे। ट्रॅडिशनल आमदार निधीचे कामं तर सुरू असतातच, परंतु मला असं वाटतं की एक नवीन पायंडा त्यांनी या ठिकाणी पडलेला आहे आणि मला असं वाटतं की नवी मुंबई महापालिकेची ही आपण एकंदर स्ट्रॅटेजिक पोझिशन बघितली तर गोव्याकडे जाणारी हायवे असो, बेंगलोर पुण्याकडे जाणारा हायवे असो, हैदराबादकडे जाणारा हायवे असो, या सर्वांना नवी मुंबईमधून आणि या हायवेवरूनच जायला लागतं आणि नेहमी जेव्हा लांबचा प्रवास करून सगळे येतात त्यावेळेस स्वच्छतागृहाची मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून मला असं वाटतं की हायवेच्या लगत ही एक फार मोठी आणि लोकांना आवश्यक अशी सुविधा ताईंनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही उपलब्ध करताना पण नाविन्यपूर्ण हे आहे की ज्या बसेस अदरवाईज स्क्रॅपमध्ये गेल्या असत्या त्या बसेस त्या पद्धतीने कन्वर्ट करून त्याचा उपयोग केलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की स्क्रॅपमध्ये गेलेली बस देखील उपयोगात आलेली आहे, स्वच्छतागृह देखील निर्माण झाली आहे, नागरिकांची देखील सोय झालेली आहे। मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण ज्याला विन विन सिच्युएशन म्हणतो अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम झालेला आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी विकास पर्वाचा जो कार्यक्रम दिले, तुम्ही जो विकास करता शहरासाठी लोकांसाठी जनतेसाठी त्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ, आज आपण हे शौचालय हे जवळजवळ 7वं 8वं शौचालय आहे। आपण अगोदरच गेल्या वर्षी आदरणीय आमचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून आपण FMC मार्केटला 2 बस दिल्या होत्या। आज आमच्या आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या हस्ते आज या 2 बसचं उद्घाटन झालेलं आहे, त्या पलीकडेही 2 बस देणार आहोत। या बंगारमध्ये जाणाऱ्या बसेसचा आपण कसा वापर करू शकतो त्या पद्धतीने आज आपण वापर करून ह्या बंगारमध्ये गेलं तर किती येणार, 550-100-200 रुपये, पण बांधकामाचा जो खर्च आहे 10-20 हजार रुपये तो आज वाचलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मॉडिफाय करून आज हे लेडीज आणि जेंट्स शौचालय बनवलं आहे। लोणावळ्यावरून येणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत प्रवासी, त्यांना कुठेच मध्ये रस्त्यामध्ये शौचालय किंवा बाथरूम नाही, त्यांची अडचण होत होती, इथे रिक्षावाले बसतात त्यांची अडचण होत होती, या सगळ्या अडचणीवर मात करून आपण आजच्या या 2 बसेस करून दिलेल्या आहेत आणि महानगरपालिकेचं नेहमीच मला सहकार्य लाभलेलं आहे। माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते नेते, माझ्या सगळ्या महिला भगिनी, माझे सगळे कार्यकर्ते यांचाही काल एका रात्रीमध्ये आणि आपला मीडियाचा आपल्यालाही काल रात्री सगळ्यांना फोन केले, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आलात आणि ही बातमी आपण दाखवून समाजामध्ये स्वच्छतेचं महत्त्व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद करते आणि माझे 2 शब्द संपवते, धन्यवाद। मला एक सवय आहे की रस्त्यावरनं जाताना वेगवेगळ्या पाट्या वाचणं, वेगवेगळे प्रकल्प बघणं, वेगवेगळे स्पा पार्लर वेगवेगळ्या याचा, मी पुण्याला गेली, पुण्याला जाताना मला एक बस दिसली, मी गाडी थांबवली, बसजवळ गेली, वाचलं, फोटो काढले आणि त्या बसमध्ये एक दुकानसुद्धा बघितलं, एक लेडीज बसले, सॅनिटरी नॅपकिन आहे, बिस्लरी पाणी आहे, हात धुवायचं सॉप वगैरे, असं करून ते बसल्यानंतर मी ते बघितलं, म्हणजे ही कल्पना चांगली आहे, आपण नव्या मुंबईत राबू आणि मग ती कल्पना मी गेल्या वर्षीपासून ही नव्या मुंबईमध्ये राबवली। यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता
संजय देसाई, घनकचरा विभाग उपायुक्त डॉक्टर बाबासाहेब राजळे, महामंत्री निलेश म्हात्रे, डॉक्टर राजेश पाटील, विजय घाटे, माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, ॲडव्होकेट सुहास वेखंडे, जगन्नाथ जगताप, पांडुरंग आंबले, गुणाबाई सुतार, जयश्री चित्रे, तसेच असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबई आवाज, ब्युरो रिपोर्ट.